आणि आता पाहूयात आरोग्यविषयक खास टिप्स. खजूर खाल्यानं शरीराला अनेक फायदे पोहोचतात. खजुराच्या सेवनानं कोणकोणते आजार बरे होतात म्हणण्यात मदत होते जाणून घेऊयात. या ठिकाणी आपण पाहतोय खजुरात शरीरामध्ये एनर्जी निर्माण करणारे घटक असतात. यामध्ये नैसर्गिक साखर म्हणजेच ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रुक्टोज अधिक प्रमाणात असतं. त्यामुळे जर थकवा जाणवत असेल तर 2 ते 4 खजूर खाल्यानं थकवा दूर होऊन ताजतवानं वाटतं. खजुरामध्ये फायबरचं प्रमाण अधिक प्रमाणात असल्यानं शरीरातील पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर सोबतच यामध्ये अँटिनो ऍसिडची मात्रा अधिक असते. खजुराला रात्रभर पाण्यात भिजून सकाळी पाण्यासोबत खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. तसंच पोटाच्या संबंधित कोणत्याच समस्या उद्भवत नाहीत. मज्जासंस्था मजबूत ठेवण्याचं कार्य खजूर तसंच खारका करतात. त्यामुळे त्याचं सेवन फायदेशीर ठरतं. त्यामध्ये जीवनसत्व प्रमाण अधिक असतं. यामुळे मज्जासंस्थांचं आरोग्य आणि कार्यक्षमता वाढते. तसंच यामध्ये असणाऱ्या पोटॅशियम मेंदूची गती आणि दक्षता वाढवण्यासाठी मदत करते. तसंच खजुराच्या नियमित सेवनानं हृदय आणि रक्तदाबाची पातळी नियंत्रित राहते. खजूर रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ल्यानं ते आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये भिजवून त्या खाव्यात. दूध थंड झाल्यानंतर बारीक करून ते घ्यावं आणि दूध खूप पौष्टिक असतं. याच्या सेवनानं भूक वाढण्यास मदत होते आणि अन्नाचं पचन देखील सुधारतं. खजुरामध्ये जीवनसत्व आणि खनिजांचं प्रमाण अधिक असतं. खजूर हा ऊर्जा, साखर आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. त्यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यानं हाडांची चांगली वाढ होते. खारी हाडांसाठी पोषक असतात. त्याचबरोबर पाठीचा तणाव आणि सध्यांची झीज होणं तसंच अशक्तपणामुळे कमर दुखणं या त्रासावर खारकीची पूड दुधासह घेणं फायदेशीर ठरतं. गर्भवती स्त्रियांनी सुद्धा खजुराचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. यामध्ये खनिज, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम अधिक प्रमाणात असतं. त्यामुळे खजुराच्या सेवनानं गर्भाला लाभ होतोच. खजुराच्या सेवनानं गर्भाशयातील अर्भकाचे स्नायू बळकट होतात. तसंच गरोदरपणी खजूर खाल्ल्यास आईला चांगलं दूध सुद्धा मिळतं. त्यामुळे बाळाला पुरेसं पोषण आहार मिळण्यास मदत होते. त्वचा चांगली राहण्यासाठी खजूर खूप फायदेशीर ठरतात. खारीकमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी अधिक प्रमाणात असतात. खारका नियमितपणे खाल्ल्यास त्वचेची समस्या जाणवत नाही. तसंच अकाली वृद्धत्व कमी होतं. खजुरामध्ये बी जीवनसत्व असतं. त्यामुळे चेहऱ्यावरील चट्टे कमी होण्यास मदत होते. आणि खजूर खाण्याबरोबरच खजूर आणि मधाचे मिश्रण चेहऱ्यावरती लावल्यास हे डाग नाहीसे होतात. तसंच दररोज खजुराचं सेवन केल्यानं त्वचा तजेलदार बनते. खजुरांमध्ये अनेक पोषक घटकांची मात्रा उपलब्ध असते. हे घटक गळतीची समस्या दूर करण्यासाठी लाभदायक असतात. त्यामुळे दैनंदिन आहारात खजुरांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. खजुरामध्ये व्हिटॅमिनचं प्रमाण आणि प्रोटीनचं प्रमाण अधिक असतं. ते दोन्ही घटक शरीरासाठी आवश्यक असतात. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी सुद्धा हे घटक मदत करतात. दररोज 4 ते 5 खजूर खाल्ल्यास वजन वाढवण्यासाठी मदत होते.